सहकारी बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांकरिता प्रेमरूपी रक्षा सूत्र पाठवण्याचा उपक्रम केला. या उपक्रमास स्टाफने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बँकेच्या कर्मचारी वृषाली केदारी यांनी देशभक्तीपर ए मेरे वतन के लोगो हे गीत गायले. संघटनेचे जनरल सेक्रेटरी अरुण देसाई यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. या उपक्रमास मान्यवर म्हणून समीर रूपदे आणि आदित्य सहस्त्रबुद्धे लाभले होते. बँकेचे SGM शशीधर बंगेरा यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व बँक कर्मचारी वर्गाने एकत्रित येऊन रक्षासूत्र जवानांना पोहोचविण्याकरिता आपुलकी या संस्थेला सुपूर्त केले. संघटनेचे उपाध्यक्ष शरद जाधव यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली आणि संघटनेच्या वतीने जवानांच्या सुखी निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि मान्यवरांचे आभार देखील व्यक्त केले. राख्या आदिवासी भागातील गरीब आणि होतकरू लोकांकडून खरेदी केल्याचे बँकेचे कर्मचारी दीपक देशमुख यांच्याकडून माहिती मिळत आहे. या उपक्रमामुळे TGSB बँकेची सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या उपक्रमामुळे खातेदार आणि नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. TGSB बँकेने ह्यानिमित्त खातेदाराशी एक नवीन बंधन तयार केल्याचं बोललं जात आहे. शिवाय या संकल्पनेमुळे खातेदाराच्या संख्यात वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास औताडे.